नमस्कार, आपण बघत आहात सी टी व्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारं जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर शहरातील मध्यभागी स्थित रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये सुरू असलेल्या पब बार मध्ये ई सिगरेटची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या ई सिगरेटचा वापर करण्यात महाविद्यालयीन तरुण तरुणी आघाडीवर असून पालक वर्गामध्ये मात्र चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे. ई सिगरेटवर बंदी असताना सुद्धा या सिगरेटची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याने या प्रकरणात काही काळे बेळे तर नाही ना असा संशय व्यक्त केला जात आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मानवी वस्तीत वाघांचा वाढता वावर ही वनविभागासाठी डोकेदुखी ठरत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात प्रथमच वाघाने एका गुराख्याचा बळी घेतल्याने परिसरात मात्र दहशतीचं वातावरण पसरलं आहे. येथील गुराख ही दशरथ उंद्रू कुंघाटकर हे गुरे चारायला जंगलात गेले असता वाघाने हल्ला करून त्यांना ठार केलं. हिंगणघाट तालुक्यातील सातेफळ येथील कुक्कुटपालन केंद्रातील पाण्यात अज्ञात व्यक्तीने विष टाकल्याने या कुक्कुटपालन केंद्रातील 4000 कोंबड्या दगावल्याचे वृत्त हाती आले. आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करण्याकरिता लावलेल्या कुक्कुटपालन केंद्रामध्ये नफा होत असल्याने त्या व्यावसायिकावर डूख धरून असलेल्या इस्माने हे कृत्य केले असावे अशी सर्वत्र चर्चा आहे. कोरपना तालुक्यातील विरूर आणि गाडेगाव येथील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी केंद्रात निकृष्ट दर्जाचे धान्य पोहोचवले जात असून यामुळे तेथील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवणाऱ्या पुरवठादारावर अजून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने त्याची आणि अधिकाऱ्यांचे काही साटे लोटे तर नाही ना असा दाट संशय व्यक्त केला जातोय. महिलांविषयी अपशब्द वापरणाऱ्या अब्दुल सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष डी के आरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यामार्फत हे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. तो आज हम आए हैं चांदा क्लब ग्राउंड में जो कि सिटी के सेंटर में है और यहाँ पर लगा है सामाजिक समता संघर्ष समिति द्वारा आयोजित दिवाली उत्सव मेला. और आपके मनोरंजन के लिए यहाँ है मनोरंजन के कई साधन, मोटरसाइकिल, बाउंसर झूले, कैटरपिलर, ड्रैगन ट्रेन, ब्रेक डांस, आकाश झूला, और भी मनोरंजन के साधन. इतने सारे मस्ती के साथ आप शॉपिंग भी कर सकते हैं. ज्वेलरी, घरेलू आइटम, रेडीमेड कपड़े और साथ ही लजीज खाने का मजा लीजिए. इस मेले का टाइम है शाम 4 बजे से रात 10 बजे तक, तो जरूर आइए और अपने परिवार के साथ इस मेले का आनंद उठाइए. ब्रह्मपुरी वन विभागात 4 जणांचा बळी घेणारा सॅम 2 या नर वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय. हा नर वाघ अंदाजे 2 ते 2.5 वर्षाचा असून साईगाटा परिसरात शूटरच्या सहाय्याने डार्ट टाकून त्याला बेशुद्ध करण्यात आलं होतं. या वाघाचा वावर प्रामुख्याने शेत शिवारात असल्याने तेथील मानवी जीवितास धोका निर्माण झाला होता. गडचिरोली मूल मार्गावर व्याहाड गावाजवळ एका अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने फिरायला निघालेल्या शिक्षकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. नवभारत विद्यालय व्याहाड बुज येथे शिक्षक म्हणून कार्यरत किशोर महादेव झोडे हे नेहमीप्रमाणे रात्री फिरायला निघाले असता अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. रामनगर पोलीस ठाण्यात बऱ्याच कालावधीपासून जमा असलेली 5 मोटरसायकल आणि 1 चारचाकी वाहनाची लिलावाद्वारे भंगारमध्ये विक्री करण्यात येणार आहे. या वाहनांवर हक्क सांगण्याकरता कोणीही समोर न आल्याने ही निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथील श्रीराम मंदिराच्या मागे असणाऱ्या जंगलात एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. 34 वर्षीय प्रमोद इगेवार याचे नुकतेच लग्न झाले होते. त्याच्या मृत्यूने परिसरात मात्र हळहळ व्यक्त केली जात आहे. वरोरा ते वारंगल मार्गावर केईसी इंटरनॅशनल कंपनीद्वारे 765 किलोवॅट क्षमतेचे वायर टाकण्याचे काम सुरू आहे. मारेगाव तालुक्यातील कानडा येथे हे काम सुरू असून तिथे झोपडी वजा ऑफिसही आहे.
मध्यरात्री चोरट्यांनी या कामावरील चौकीदारांना धाक दाखवून 32 लाखांच्या अॅल्युमिनियम तारांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली. केवळ 3 तासात चोरट्यांनी 24 टन अॅल्युमिनियम तारांचे बंडल ट्रकमध्ये टाकून पोबारा केला. तर या होत्या आजच्या बातम्या पटापट. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सी टी व्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.